हॅलो फ्रेंड्स तुमची खूप खूप मनपूर्वक स्वागत आर के प्राईम किचनमध्ये हिवाळ स्पेशलमध्ये आज आपण पाहणार आहोत गूळ आणि शेंगदाण्याची पोळी या पोळ्या तीन ते चार दिवस टिकतात या तुम्ही प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता रक्तवाढीसाठी कॅल्शियम आणि लोह जर शरीरामध्ये कमी असेल तर त्यासाठी देखील ही रेसिपी उत्कृष्ट आहे लहान मुलांना अगदी वजन वाढण्यासाठी देखील उपयोगी पडते तर नक्की तुम्ही या पद्धतीने टम्म फुगणाऱ्या अशा शेंगदाण्याच्या पोळ्या नक्की घरी ट्राय करून पहा पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये या ठिकाणी पोळी किती छान फुललेली आहे फुगलेली आहे चला तर पटकन या रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त वेळा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपण थोडक्यात शेंगदाणे खाण्याचे महत्व समजून घेऊया लहान मुलांना जर भूक लागत नसेल तर नियमित थोडेसे शेंगदाणे खायला दिले तर त्यांची भूक देखील वाढते शेंगदाण्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते त्याचबरोबर कॅल्शियम आणि व्हिटॅमिनची मात्रा शेंगदाण्यांमध्ये अधिक असते त्यामुळे हडे मजबूत राहतात प्रोटीन फायबर खनिजे व्हिटॅमिन विटॅमिन मोठ्या प्रमाणात शेंगदाण्यांमध्ये असते शेंगदाणे खाल्ल्यामुळे आरोग्य चांगले राहते त्याचबरोबर खाल्लेले जेवण पचण्यासाठी देखील मदत होते या ठिकाणी आपले शेंगदाणे छानपैकी भाजून झालेले आहेत हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये काढून हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता त्याच पॅनमध्ये आपण दोन चमचे पांढरे तिळ भाजून घेऊया पांढऱ्या तिळाऐवजी तुम्ही या ठिकाणी काळे तिळ देखील टाकू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा मी या ठिकाणी पॉलिश तीळ घेतलेले आहेत अनपॉलिश तीळ देखील तुम्ही वापरू शकता मंदाचेवर तिळ आपण एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत कारण तीळ पटकन भाजले जातात पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तिळांवरती देखील आपल्याला हलकेसे डाग दिसायला लागलेले आहेत आता तिळ देखील भाजून झालेले आहेत प्लेट हे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण पीठ भिजवायला घेऊया ताटामध्ये गव्हाचं पीठ काढून घेऊया साधारणतः या ठिकाणी मी अडीच वाटा पीठ काढून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया रेग्युलर आपण चपाती पोळीसाठी ज्या पद्धतीने पीठ भिजवतो त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट जर पीठ मळू नका नाहीतर मग पोळ्या आपल्याला एकसारख्या छान लाटता येणार नाहीत या ठिकाणी छान असं पीठ मऊसूद भिजवून झालेलं आहे सर्वात शेवटी थोडंसं तेल लावून पीठ एकसारखं मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालेलं आहे आता हे पंधरा मिनिट आपण रेस्टिंगला असंच साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण सारण तयार करायला घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहेत शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची टरफलं काढून पाकडून शेंगदाणे घेतलेले आहेत आता भाजून घेतलेले तीळ घातलेले आहेत या ठिकाणी वेलची आणि जायफळाची पावडर घालत आहे एक चमचा आणि बारीक चिरून घेतलेला गूळ एक वाटी एक वाटी शेंगदाण्यांसाठी या ठिकाणी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तिन्ही साहित्य मी छानपैकी या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत आता हे सारण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया जास्त जाडसर ठेवायचं नाही वाटताना जर शेंगदाणे जाडसर राहिले तर पोळे आपली फुटण्याची शक्यता असते यासाठी शेंगदाणे छानपैकी बारीक करून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत देखील छानपैकी रेस्ट झालेला आहे आता छोटासा पिठाचा गोळा घेऊन या पद्धतीने गोल त्याचा गोळा वळवून घेऊन कोरड्या पिठामध्ये बुडवून त्याची छान अशी वाटी तयार करून घेतलेली आहे आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे आपण तेवढंच याच्यामध्ये गच्च असं सारण भरायचं आहे आणि उंडा या पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे उंडा कोरड्या पिठामध्ये दोन्ही बाजूने बुडवून घेतलेला आहे आणि हलक्या हाताने या पद्धतीने एकसारखा दाब देऊन पोळी आपल्याला लाटायची आहे या पद्धतीने एकसारखी पोळी लाटल्यामुळे सारण देखील छान एकसारखं पसरलं जातं मधून अधून थोडंसं कोरडंपीठ लावत जायचं आहे जेणेकरून पोळपटाला पो पोळी चिकटणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे जेणेकरून पोळी फुटणार नाही जास्त जाडसं किंवा जास्त कि पातळ देखील पोळी लाटायची नाही पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पोळीची जाडी छान एकसारखं सर्वत्र सारण पसरलेलं आहे आता ही पोळी आपण भाजायला घेऊया गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर पोळी आपण तव्यामध्ये सोडलेली आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी हाय ठेवलेली आहे एका बाजूने छानपैकी पोळी शेकली गेली की शेक पलटायची आहे हाताने पोळी पलटायची सवय नसेल तर तुम्ही उलतणाच्या साहाय्याने पलटा पोळीला दोन्ही बाजूनी आपल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे तुपामुळे पोळी छान अजून चवीला जास्त चांगली लागते चविष्ट बनते तुम्हाला हवं तर तुम्ही तेल देखील लावू शकता छान अशी दोन्ही बाजूनी एकसारखी पोळी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे काढून घेऊया आता मी तुम्हाला अजून एक पोळी या पद्धतीने लाटून दाखवणार आहे सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण थोडंसं पीठ घेऊन त्याचा उंडा तयार करून घेतला होता त्या पद्धतीने अजून एक उंडा भरून घ्यायचा आहे भरपूर सारण घाला जेणेकरून पोळी चवीला छान लागते खाताना उंडा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून पोळी फुटणार नाही कोरडं पीठ लावून या पद्धतीने हलक्या हाताने पोळी लाटून घेऊया या ठिकाणी आपली दुसरी देखील पोळी लाटून तयार झालेली आहे पहा किती छान एकसारखं सर्वत्र सारण पसरलं गेलेलं आहे आपण छान अशी भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही ही देखील पोळी खूप सुंदर अशी फुललेली आहे फुगलेली आहे टम अगदी सर्व पोळ्या याच पद्धतीने लाटून आपण भाजून तयार करून घेऊया अगदी सुंदर सुरेख दिसत आहे या ठिकाणी सर्व शेंगदाण्याच्या पोळ्या लाटून आणि भासून तयार झालेल्या आहेत या पोळ्या तीन ते चार दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता मुलं नेहमी पोळी भाजी खाण्याचा कंठाळा करतात तर अशा वेळेस तुम्ही नेहमीच्या नहारी नहारीमध्ये किंवा जेवणामध्ये बदल म्हणून हा पदार्थ मुलांना दुधाबरोबर तुपाबरोबर खाऊ घालू शकता पोळ्या आता थोड्याशा गरम आहेत तरी देखील मी तुम्हाला कट करून दाखवत आहे पोळी आतून कशी झालेली आहे ते सारण छानपैकी एकसारखं पसरलं गेलेलं आहे खाण्यासाठी छान खरपूस अशा ज्या पोळ्या लागतात तर नक्की ही गुळ शेंगदाण्याची पौष्टिक पोळी पारंपरिक रेसिपी तुम्ही देखील बनवून पहा कशी झाली ते कमेंट करून सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त वेळा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आज वेळात वे काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा